परवाच्या दिवशी इथे आदित्य ठाकरे येऊन गेले, त्यांनी माझ्यावर लय टीका केली की गुलाबराव पाटील असे आहे, गुलाबराव पाटील तसे आहे. त्यांच्या सभेला एवढी पण गर्दी नव्हती, 400-500 लोक होते. ती टीका करत असताना मी नंदूबाबाला आणि नानांना फोन लावला की म्हणलं किती लोक होते शिरसुलीत, 1200 लोक होते. अहो आम्ही 40 वर्ष तुमच्याबरोबर सेवा केली, आम्ही जेव्हा पक्षांतर केलं तेव्हा लोकांनी आम्हाला गद्दार म्हटलं, खोके म्हटलं, काय झाडी काय डोंगर सबकुछ ओके म्हणलं, त्याच्यानंतर खोके म्हणलं, आणि ते म्हणल्यानंतर आता आपल्या लोकांच्या लक्षामध्ये यायला लागलं. जर मी उद्याच्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेलो नसतो तर आज हा जो विकास मी आपला करतोय तो कदाचित करू शकलो नसतो, हे नम्रपणे मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय. आमचा संपर्क आपल्याशी आहेच, मंत्री म्हणून मी आपल्या गावामध्ये कमी अधिक येत असेल, पण मला खात्री आहे मी आपल्या लग्नात येऊ जास्त प्रमाणात येऊ शकत नसेल, दुःखात येऊ शकत नसेल. मंत्र्याला काम आहे, 1 महिन्यातून मंत्र्याला 20 दिवस मुंबई राहावं लागते, 20 दिवस राहावंच लागतं. बरं आता 10 दिवस मग कुठे काम निघतं, कुठे कार्यक्रम असतो, कुठे काही असतं, मग साहजिक आहे संपर्कात थोडा मी कमी पडतो. मग आता माझे विरोधक फिरतात, पण मी सुद्धा जरी येत नसलो तर कमीत कमी माझ्या मुलाला मी पाठवण्याचा 100% प्रयत्न करत असतो की मी नाही गेलो बाबा तिथे दारावर, मी नाही गेलो बाबा तिथे लग्नाला, तर कमीत कमी तू जाण्याचा प्रयत्न कर, आणि आम्ही तिथे त्या ठिकाणी जात असतो. माझ्यावर जी टीका केली जाते काहीच टीका करणार नाही, ते व्यक्तिगत माझ्यावर टीका करतील. माझं तर चॅलेंज आहे, तुम्ही 4.5 साल पालकमंत्री थे, हम भी 4.5 साल पालकमंत्री आहे, तेरा भी कडा लगाले भाई और मेरा भी कडा लगाले. ज्याने जास्त गल्ला दिला असेल हिशोब पब्लिक करेल, ज्याने जास्त पैसे दिले असतील तो माणूस. तुमचे पैसे किती दिले मतदारसंघामध्ये, तुम्ही 9 खात्याचे मंत्री होते, तुम्ही पण पालकमंत्री होते, तुम्ही या मतदारसंघाला काय दिलं, तुम्ही या मतदारसंघाच्या शेतकऱ्यांच्या रस्त्यांना काय दिलं, तुम्ही खेडी भोकरी पुलाकडे का पाहिलं नाही, तुम्ही कानडदा ते आमचा भोकर चोपडा रस्ता का पाहिला नाही, हा सवाल मी त्यांना विचारणार आहे. तुमचं तर 1 क्षत्रिय होतं, आमचं तर किती लोकांशी लव मॅरेज झालं. पहिलं आम्ही सरकार स्थापन केलं काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर, 2.5 साल हमने उनके साथ में लव मॅरेज किया, बाद में हमने तलाक कर दिया, नंतर आम्ही नवीन लग्न केलं जे पूर्वी लोकांशी आमचा संपर्क होता, भारतीय जनता पार्टी शिवसेनेबरोबर आम्ही आलो, आज त्यांच्याबरोबर आम्ही काम करतोय. आणि आज हे काम करत असताना निश्चितपणाने जेवढी विकासाची कामं आम्ही केली ती विकासाची कामं तुमच्या नजरेच्या समोर आहे, कामं ही लपू शकत नाही. गावाचे अंतर्गत काँक्रिटीकरण आहे, पेवर ब्लॉक आहे, बारके बारके कामं तर आम्ही सांगतच नाही. काही काही कामांना तर मी नारळ फोडायला पण येत नाही, कारण की जमतच नाही. शेवटी तुम्ही करणार काय? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.